हॅलो, वेलकम टू फूड टूर वाया कोकण। आज आपण पाहणार आहोत चमचमीत अशी सुकी कलेजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सुकी कलेजीसाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे मी 300 ग्रॅम कलेजी घेतली आहे। चिकन किंवा मटन कुठल्याही टाईपची कलेजी चालेल। 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत, 1 छोटा टॉमॅटो बारीक चिरून घेतला आहे, कोथिंबीर, 2 तमालपत्र, 2 हिरव्या मिरच्या मी उभ्या चिरून घेतल्या, 2 मोठे चमचे आलं लसूण पेस्ट, 1/2 छोटा चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट घेतलं आहे, 1 छोटा चमचा गरम मसाला घेतला आहे, तेल आणि सोबतच लागेल चवीनुसार मीठ। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नियमित अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करा। आता एका कढईमध्ये मी तेल टाकून घेते। साधारण 2 मोठे चमचे तेल टाकलंय मी। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण आता तमालपत्र आणि 2 मिरच्या टाकून घेऊयात। त्यावर आता मी कांदा टाकते। कांदा पूर्ण गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे, पोळून घ्यायचा आहे। कांदा पोळण्यासाठी मी त्यावर मीठ टाकून घेते। कांद्यावर मीठ टाकल्याने कांदा लवकर पोळतो, त्यामुळे चवीनुसार मीठ मी आता आधी कांद्यावर टाकून घेते। कांदा चांगला पोळून झालाय, त्यावर आता मी टोमॅटो टाकते। टोमॅटो सुद्धा आपल्याला पूर्ण नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटो चांगला शिजलाय, त्यावर आता मी आलं लसूण पेस्ट टाकून घेते। आता आपण ह्यावरती मसाले टाकून घेऊयात। हळद, गरम मसाला आणि लाल तिखट टाकून घेते मी। सर्व नीट मिक्स करूयात। आता आपण ह्यावरती कलेजी टाकून घेऊया। कलेजी नीट आपल्याला मिक्स करायचे, मसाल्यात छान अशी परतून घ्यायची आहे। आता आपण यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं त्या झाकणामध्ये मी पाणी ठेवते। पाणी ठेवून आपण मध्यम गॅसवर 5 ते 7 मिनिट वाफ काढून घेऊया। आता या पाण्याच्या वाफेवर आपल्याला 5-7 मिनिटं छान असं कलेजी शिजवून घ्यायची। 7-8 मिनिटं वाफ काढल्यानंतर झाकण आता आपण काढून घेऊया। कलेजी छान शिजले, 2 तुकडे होत आहेत त्याचे। कोथिंबीर टाकून आता आपण सर्व करूया। चमचमीत अशी ही सुकी कलेजी नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंट बॉक्स किंवा मेल थ्रू कळवायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नियमित अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करा।